या अनुषंगाने सर एक विषय आहे की आता आपलं वैक्सीनेशन सेंटर सुरू झालेलं आहे. राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने या संदर्भात खासगी रुग्णालयांना सुद्धा वैक्सीनेशनच्या संदर्भातला परवाना साधारण वाटते 29 सेंटर्स मध्ये खासगी हॉस्पिटल असून स्थायी समितीची सभा आयोजित केली होती आणि या सभेच्या पटलावरती चार विषय होते आणि तीन विषय जे कोविडच्या संदर्भात होते. जळगाव शहरामध्ये कोविडचे रुग्ण वाढत आहे. आपण साफसफाईचा जो ठेका आहे मागे आपण अमरावतीच्या एका कंपनीला दिलेला होता त्यांना मुदतवाढ देण्यात येत आहे 3 महिन्यासाठी. त्यासोबतच त्या ठिकाणी जे जेवणाची व्यवस्था आहे आधीचा जो ठेकेदार होता तो काम करण्यास असमर्थ आहे. त्याने तसा पत्रव्यवहार केलेला आहे म्हणून त्या मागच्या वेळेस ज्यांना ठेका दिलेला होता त्यासोबत दोन एजन्सी आल्या होत्या. त्यातील दुसरी जी एजन्सी आहे त्या एजन्सीला ठेका देण्याचं आज सभागृहामध्ये ठरवण्यात आलं. त्यानंतर तिसरा जो विषय होता जळगाव शहरात जे सार्वजनिक शौचालय 1655 सीट साधारण जळगाव शहरामध्ये सार्वजनिक शौचालय जे त्याचा साफसफाईचा जो ठेका आहे त्याच्या संदर्भाचा विषय होता. आणि त्यानंतर चौथा जो विषय आहे संविधा ज्या आहे त्या संविधा माहितीसाठी प्रशासनाने पाठवल्या होत्या त्याची माहिती घेतली. परंतु सन्माननीय सदस्य नितीन भाऊ लड्डा यांनी अशी एक तक्रार केलेली आहे की त्यांच्या परिचयाचे कोणते तरी नागरिक आहे त्यांच्याकडे 300 रुपयाचं काहीतरी मला वाटतं लस घेतल्यानंतर उपचारासाठी काहीतरी ताप येईल किंवा काही होईल त्याच्यासाठी प्रथम उपचार म्हणून 300 रुपयाची मेडिसिन लिहून देण्यात आलेली आहे आणि त्याची खात्री केली जाईल. असं काही जर कुठल्या नागरिकाची पिळवणूक होत असेल तर त्या संबंधित डॉक्टरांवरती कारवाई केली जाईल. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. काही महानगर प्रशासनातर्फे काही व्यवस्था करण्यात आली का या संदर्भात उपाययोजना संदर्भात? आपण जळगाव शहरातील पॉलिटेक्निक येथे कोरोना सेंटर जे मागे होतं ते आता परत सुरू केलेलं आहे आणि तिथे सर्व प्रकारच्या ज्या सुविधा आहे त्या महापालिकेच्या वतीने पुरवण्यात येत आहे आणि नागरिकांचे म्हणजे रुग्णांची संख्या ही वाढत चाललेली आहे. तर काही ज्या टेस्ट आहेत अँटीजेन टेस्ट असतील RT-PCR जे असेल त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये टेस्ट केल्या जात आहेत. संख्या वाढत असल्यामुळे 2-4 दिवस रिपोर्ट यायला लागत आहेत आणि मला वाटतं त्या थोड्या दिवसामध्ये अजून टेस्टसाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल आणि लवकरात लवकर रिपोर्ट कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले जातील. स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आलेली होती सभागृहामध्ये. यामध्ये मनपा कोविड सेंटरचा मुद्दा उपस्थित केला होता. आपण काय सांगणार मनपा कोविड सेंटरच्या संदर्भातला? आज रुग्णांवरती जेवणाचा खर्च आणि त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेवरती खर्च करण्याच्या संदर्भातला प्रस्ताव होता. परंतु मी प्रशासनाला एक गोष्ट सुचवली की ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटने आता वॅक्सिनेशन सुरू केलेलं आहे लसीकरणाला आपण बघतो आहे की बऱ्याचशा खाजगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आलेली आहे. महानगरपालिकेनेसुद्धा एक लसीकरण केंद्र सुरू केलेलं आहे. परंतु महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावरती किंवा शासकीय लसीकरण केंद्रावरती या सुविधा सामान्य नागरिकांना मोफत दिल्या जातात. आज आपण बघतो आहे की साधारणतः खाजगी रुग्णालयामध्ये जरी सवलतीच्या दरामध्ये केंद्र शासनाने निर्बंध घातले असतील तरी एका व्यक्तीला 250 रुपये एका वेळेला लसीकरणावरती खर्च होतो आणि 2 वेळा लसीकरण केल्याने एका व्यक्तीवरती 500 रुपये साधारणतः खर्च होतो. आज आपण बघतो आहे की एका कुटुंबात साधारणतः 4 व्यक्ती असल्या तरी प्रत्येक व्यक्तीला 500 रुपये 4 व्यक्ती मिळून 2000 रुपये खर्च हा आजची जी आर्थिक परिस्थिती देशाची किंवा राज्याची झालेली आहे सर्वसामान्य नागरिकांना तो 2000 रुपये खर्चसुद्धा देणं आजच्या दृष्टिकोनातून शक्य नाही आहे. तर याच अनुषंगाने आपण म्हटलं आहे की रुग्ण निघाल्यानंतर आपण त्यांच्या उपचारावरती खर्च करतो त्यापेक्षा तो तर खर्च करणं आवश्यक आहे त्याबद्दल वाद नाही. परंतु जास्तीत जास्त सामान्य नागरिकांना मोफत लसीकरण केंद्रावरती लस उपलब्ध करून देणं हा एक जास्त योग्य पर्याय ठरू शकतो. तर त्या अनुषंगाने आज जसं आपलं एक लसीकरण केंद्र शाहू महाराज रुग्णालयामध्ये सुरू आहे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असलेले महानगरपालिकेचे दवाखाने आणि महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या शाळा इथे आपण काही सेवाभावी डॉक्टरांकडनं सेवा घेऊन
किंवा मान्यतावरती सेवा घेऊन परिचारिका असतील किंवा डॉक्टर्स असतील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शहरातील प्रत्येक भागामध्ये महानगरपालिकेचं मोफत लसीकरण केंद्र जर काही सुरू झालं तर निश्चितपणे नागरिकांना एका लसीकरणावरती येऊन जितक्या वेळ ताटकळत उभं राहावं लागतं त्याच्याने लसीकरणाच्यावरचा वेग हा मंदावतो आणि नागरिकांमध्ये मग अनास्था दिसून येते. जर कधी अशा पद्धतीने लसीकरणाला वेग दिला तर मोफत लसीकरण घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक भागात अशी सेवा उपलब्ध करून दिली तर निश्चितपणे लसीकरण जास्त प्रमाणावरती होईल आणि ते योग्यरित्या जितकं जास्त लसीकरण होईल तितक्या लवकर ह्या रोगावरती आराम मिळवणं ते शक्य होईल. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.